माळेगाव नगरपंचायतीला माजी वसुंधरा अभियानामध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक. बातमी येते बारामती तालुक्यातून. बारामती तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे समजले जाणाऱ्या माळेगावचा माजी वसुंधरा अभियानामध्ये राज्यामध्ये दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल दीपक बापू तावरे यांच्या पुढाकारातून माळेगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी नागेश्वराला अभिषेक घालून ग्रामस्थ व महिलांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला आहे व विशेषतः माळेगावच्या मुख्याधिकारी स्मिता काळे व नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आज या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियानामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आणि त्याबद्दल या माळेगाव नगरपंचायत पंचक्रोशीतील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक असतील, कार्यकर्ते असतील, तरुण असतील, माझे बंधू भगिनी असतील, या सर्वांनी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी नागेश्वर मंदिराचे नतमस्तक होऊन नागेश्वराचं दर्शन घेऊन एकमेकांना पेढे भरवण्याचा अभिषेक करून एकमेकांना पेढे भरवण्याचा जो उत्स्फूर्तपणे कार्यक्रम केला, आज या ठिकाणी या पंचक्रोशीतील सर्वच नागरिक आनंदित झालेले आहेत. कारण माळेगाव नगरपंचायतीचं माळेगाव ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊन 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, अत्यंत अल्प कालावधीमध्ये कोणतंही विकसित मनुष्यबळ नगरपालिकेकडे नगरपंचायतीकडे नसताना या माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता काळे मॅडम यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर या माळेगाव नगरपंचायत पंचक्रोशीमध्ये एक प्रकारचा विकासाचा झंझावात माननीय नामदार माजी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या माळेगावमध्ये माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत काम करत असताना अनेक प्रकारचे जे त्या ठिकाणी मानांकन असतं, अनेक प्रकारचे जे गुण त्या पद्धतीने दिले जातात, त्याच्यामध्ये पृथ्वी, अग्नी, वायू, जल आणि आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू, जल या जी पंचमहाभूमी, ही जी पंचमहाभूत आहेत, या पंचमहाभूतांच्या आधारावर ते त्यांच्या पोर्टलवर, शासनाच्या पोर्टलवर ते प्रत्येक वेळी जे माहिती भरत असतात त्या माहितीच्या आधारे आणि त्यांनी जे निकष आहेत त्या शासनाचे, हे संपूर्ण निकष पूर्ण करून त्या ठिकाणी मागच्या गतवर्षी द्वितीय क्रमांक आणि यावर्षी द्वितीय क्रमांक, ह्यावर्षी द्वितीय क्रमांक आणि मागच्या गतवर्षी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या नगरपंचायतच्या कार्यभार स्वीकारत असताना, नगरपंचायतीमध्ये काम करत असताना या संपूर्ण माझ्या माळेगाव पंचक्रोशीतील नागरिक असतील, पदाधिकारी असतील, या सर्वांचं त्यांना निश्चितपणे सहकार्य लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या कार्यकुशलतेवर, कार्यकर्तृत्वावर हा पुरस्कार शासनाकडून खेचून आणला, त्याबद्दल मी संपूर्ण माळेगावकर नगरपंचायतीच्या माझ्या ग्रामस्थांच्या वतीने स्मिता काळे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या माळेगावकर नगरपंचायतीमधील सर्व नागरिकांना मनपूर्वक या पुरस्काराच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.